जसं नाही पण ती फार कनेक्ट होणारी आहे, कारण आपण सगळे मुंबईत राहतो त्यामुळे फार प्रत्येकाला नक्कीच कनेक्ट होणारी कथा. विशाल सालवे एंड मानसी वासनी आपको सुना रहे हैं अरुण साधु की मराठी कथा दंगा. दंगा दंगा लेखक अरुण साधु. वांद्र्याच्या भटाचाळीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या मेहतांचा 4 वर्षांचा हर्ष सकाळचं जेवण आटपून सदऱ्याला तोंड पुसत बाहेर पडला. तेव्हा त्याच मजल्यावरील सिद्दीकींची 5 वर्षाची जुबेदा पेन्सिलीनं चित्राच्या रेघोट्या काढण्यात दंग होत. जुबेदा चल हम मोटर मोटर खेलेंगे. चल हट मी चित्र काढती. ए कुणाचं चित्र काढतेस तू? मेरे अब्बा का. जुबेदा देख चर्च गेट वीटी जा रही है बस, फिर दादर आती क्या? दादर भी जाएगी क्या? चलो फिर. असं म्हणत तिनं हर्षदच्या सदऱ्याचं मागचं टोक पकडलं आणि बसनं स्टार्ट घेतलं. हर्षदनं कोठे कोठे 5 रुपये घेऊन जुबेदाला तिकीट दिलं, आणखी 1-2 काल्पनिक उतारू घेतले आणि बस सोडली. गोरेगाव, मुलुंड, अंधेरी, दादर, कल्याण अशी स्टेशन घेत बस चर्चगेटला पोहोचली. परत येताना जुबेदा आणि हर्षदनं आपापल्या भूमिका बदलली. चाळीच्या त्या लांब लचक गॅलरीत बसच्या अशा रीतीनं 3-4 चक्र झाल्यावर एका वळणाला बसला खरोखरच अपघात झाला. जिन्या जवळच्या कठड्याला घसटल्यामुळे हर्षदचा भर वेगात तोल येत आणि 2-4 पायऱ्या गडगडत तो खाली गेला. हर्षदची आरोळी सौ माधुरी मेहतांच्या कानी नक्कीच पडली. तेव्हा तिला नुकतीच डुलकी लागायच्या बेतात होती. वैतागुंती उठली. ती बाहेर आली. तो जुबेदाची अम्मी हर्षदला उचलून वर आणत होती. त्याच्या हनुवटीला लहानशी खोक पडली होती आणि तिच्यातून थोडस रक्तही येत होत. माधुरीनं झटक्यानं हर्षदला हिसकावून घेतलं, त्याच्या पाठीत एक धपाटा घातला आणि म्हणाली, कशाला गेला होतास? हजारदा सांगितलं ना तुला खेळू नकोस तिच्या बरोबर म्हणून, पुन्हा जा तर खरा. जुबेदाच्या अम्मीला आता राग आला. क्यू मारती हो बच्चे को, मुलं खेळणार आणि पडणार. अम्मी म्हणाली, सकाळी अम्मीच्या घरात लसूण असूनही आपण मागितल्या तिनं नाही सांगितलं असा माधुरीला दाट संशयच होता. त्यामुळे ती फणकाऱ्यात आणि ठसक्यातच म्हणाली, मारीन नाही तर काही करे, माझंच पोर येते. आपल्या मुलीला सांगा, एवढी मोठी झालीये तरी शाळेत टाकलं नाही अजून, दिवसभर नुसता ढिंगाणा घालत असत. माधुरीचा आवाज चढल्यामुळे मजल्यावरची 10 दारं उघडली. काय झालं ते बघायला बायका बाहेर आल्या. मी माझ्या मुलीला शाळेत टाकीन नाही तर नाही टाकणार. तुला काय करायचंय? तू आपल्या मुलाला आणि नवऱ्याला सांग. इथं मात्र माधुरीच्या वर्मावर घाव पडला. तसं मोहिउद्दीन सिद्दीकी आणि कमल मेहता हे रमीचे दोस्त, पण मेहताला थोडीशी पिण्याचीही सवय होती. त्यानं ती सवय आपल्या नवऱ्याला लावली असा अम्मीला दाट संशय होता. दोघींचं भांडण वाढतच गेलं. दोन्ही बाजूंनी बायकी शिव्यांचा सर्रास वापर सुरू झाला. अगदी एकमेकींच्या अंगावर धावून जाण्याची पाळी आली तेव्हा आजूबाजूच्या बायका मध्ये पडल्या आणि माधुरी आणि अम्मी दोघी मुसमुसत आपल्या पोरांना धपाटे घालत घरात बसले. त्या दिवशी कमलच्या ऑफिस मध्ये काही काम निघाल्यानं त्या घरी यायला रात्रीचे 10 वाजले. येताना त्यानं वाटेत मित्राकडे थोडीशी घेतलीही होती. घरी आला तो पोराचं तोंड सुजलेलं आणि बायको फुरंगटून बसली. बायकोने थोडा कांगावा करताच त्याचं माथं भडकलं आणि तडक दारू घेऊन हा बाहेर पडला. सिद्दीकी त्याला दारू प्यायला तुला मी शिकवला काय? असं म्हणत सिद्दीकीच्या दारावर त्याने लाच मारली. चाळीच्या त्या मजल्यावर पुन्हा जाग आली. सिद्दीकीचा दुपारचा प्रकारचा काहीच त्याला कल्पना नव्हती. थकून तो अंथरुणावर पडला. मेहताची लाट दारावर बसताच तो बडबडून बाहेर आला. मेहताने घेतलेली आहे हे वासावरूनच त्याने जाणलं. जाने दो ना यार मेहता, ये अभी टाइम नहीं है, कल बात करेंगे. सिद्दीकी समजवण्याच्या सुरात म्हणाला, नाही नाही कल भी नाही सला आत्ताच्या आत्ताच सांग. मेहता त्याचं मानगड पकडीत म्हणाला. मेहताच्या पाठीमागून हात घालून सिद्दीकी बळे बळे त्याला त्याच्या खोलीकडे घेऊन जाऊ लागला. अरे अरे मेहता यार तुम्ही पी है काय खूप फालतू बकबक कराय, सगळे चाळवाले बघताय. मेहताची पट्टी भलतीच वर चढली होती. ए सला कोणाचा बाप म्हणतो मी दारू प्यालोय, सला या एकेकाला गाळ करतो सला.
आणखी दोन चारदा बाप निघाल्यावर सिद्दीकीने मेहताच्या एका श्रीमुखा फडका होईल, त्याचबरोबर मेहताने त्याच्या नाकावर एक ठोसा ठेवून दिला। लगेच झोंबाझोंबीला सुरुवात झाली। माधुरी आणि अम्मी यांच्या किंकाळ्यांना सारी चाळ निनादून गेली। झोंबाझोंबी फार तर 10-15 सेकंदाची झाली असेल, कारण लगेच आजूबाजूच्या पुरुषांनी दोघांना बाजूला काढलं व आपापल्या खोल्यात पोहोचवलं। परंतु चाळीपासून केवळ 4 इमारती सोडून असलेल्या पोलीस चौकीवर हा आरडाओरडा स्पष्ट ऐकू गेला होता। तिथला कर्तव्य दक्ष जमादार तावडे धापा टाकत तिथे पोहोचला। तेव्हा मेहता आणि सिद्दीकी यांना आपापल्या घरात पोहोचवून चाळीतले लोक गटागटाने चर्चा करीत आपल्या खोल्यांमध्ये परततच होते। तावडेने लगेच तिथे चौकशी सुरू केली। अरे काय गडबड आहे? परंतु तावडे खरोखरच कर्तव्य दक्ष होते। त्यानं नीट चौकशी मग दुसऱ्या मजल्यावर जाऊन खात्री करून घेतली। तावडेनं दोघांचीही नावं लिहून घेतली। आपली काही फिर्याद नाही असं मेहता आणि सिद्दीकी यांनी दोघांनी सांगितलं। त्यांनी तेही लिहून घेतले। दोघांच्या सह्या घेतल्या आणि तो पोलीस स्टेशनला परत। इकडे दैनिक गोंधळ मधला रात्रीचा वार्ताहर सदानंद भुसकुटे टेबलावर दोन्ही तांबड्या पसरून सिगरेट ओढत स्वस्त बसला। 11 वाजले होते। आता पोलीस फायर ब्रिगेड चेक करायचं आणि घरी परतायचं असा त्याचा इरादा होता। तेवढ्यात फोन खणखणला। हॅलो, कोण भुसकुटे का? हो सर। आहेस ना? बरं झालं, एक काम कर, वांद्र्याची भटळचार आहे ना, तिथं जरा जोरदार आडाओडा ऐकू झाला होता। कोण आहे की काय कोण जाण, पण खूप लोक जमले होते। हे बघ, दंगली असेल काय ते चौकशी कर आणि काय ते लगेच सांग। भुसकुटे ना पोलीस कंट्रोल रूमला फोन केला। हा हॅलो, पोलीस कंट्रोल रूम। हॅलो, मी दैनिक गोंधळ मधून बोलतो। हा भटांचा काय गडबड आहे? हा काही नाही साहेब, काही नाही झालं। काही नाही कसं, लोक चक्क सांगतायत काहीतरी झालंय आणि कंट्रोल रूमला माहित नाही। मग आता आम्हाला कमिशनर साहेबांना फोन करावा लागेल। पोलीस कमिशनरचं नाव घेतलं तेव्हा कंट्रोल रूम मधला ड्युटी ऑफिसर गडबडला आणि लगेच बडबडू लागला। त्याचं काय साहेब, बारीक सारीक असलं की आम्हाला लगेच रिपोर्ट होत नाही, तरी 15 मिनिटात चौकशी करून तुम्हाला फोन करतो। 15 मिनिटांनी कंट्रोल रूमचा फोन पुन्हा खडखडला। घ्या साहेब, आम्ही सांगितलं होतं की नाही? काही नाही म्हण, अहो दोन माणसात मारामारी झाली आणि निपटली। अहो पण प्रचंड गडबड उडाली होती म्हणे। अहो साहेब, मारामारी म्हटलं की गडबड उडते की? हा अहो, पण अटक कोणाचलं नाही झाली। एरवी भुसकुटेनं एवढ्यावरच नाच सोडून दिला असता, पण आज त्याला 2-3 ओळी तरी द्यायच्याच होत्या, नाहीतर त्याच्या संपादकानं विचारलं असत। मग त्याने विचारलं, बरं नाव तरी सांगा मारामारी करणाऱ्यांची, एक ओ तरी देता येईल। अहो साहेब, नाव कशाला हवी? ड्युटी ऑफिसर टाळाटाळ करू लागला, कारण एक नाव होतं मुहिउद्दीन सिद्दीकी आणि दुसरं कमल मेहता। अशा केसेस मध्ये नाव द्यायची नाही, तशी सक्त ताकीद। समजलो, दोन जमातीची नाव आहेत ना। बरोबर, थँक्स। फोन ठेवताना मात्र भुसकुटेला कसला तरी वास लागला, नक्कीच कुठेतरी पाणी मुरत। पण या सगळ्या गडबडीत 12:30 वाजत आले होते। भटार चाळीत भलतंच टेन्शन असलं, पण फोर्ट मधून तिकडे जायचं आणि परत यायचं म्हणजे 3 तास लागले असते। मग बातमी केव्हा देणार? शेवटी एक सिगारेट ओढून भुसकटेनं बातमी खरडूनच काढली। दोन जमातीतील निजामांच्या भांडणांमुळे आज रात्री भटार चाळीतील वातावरण तंग झाले होते। दोन्ही बाजूंनी प्रचंड गर्दी जमली होती आणि वातावरण स्फोटक झाले होते। परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती आटोक्यात आली। भांडणात गुंतलेल्या व्यक्तींची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला, पण भांडणाची सुरुवात क्षुल्लक कारणाने झाल्याची असल्यास सांगण्यात येते। पोलीस बंदोबस्त कडक असून या प्रकरणी अजून कोणालाही अटक झालेली नाही। बस 3-4 इंचाची ही बातमी मुंबईच्या बहुतेक वृत्तपत्रात वेगवेगळ्या रीतीनं छापून, परंतु माटुंग्याच्या बजरंग सेवा संघाच्या 12-15 तरुणांच्या दुपारच्या बैठकीत मात्र कसा तरी या बातमीचा विषय निघालाच आणि सेवा संघाच्या 20-25 जणांनी मिळून मिरवणुकीनं भटार चाळीत जायचं असं ठरलं। आणि मग ताबडतोब बजरंग सेवा संघाचे तरुण वांद्र्याच्या मार्गाला निघाले, घोषणा देत होते। भगवे झेंडे घेऊन ही मिरवणूक भटार चाळीत दुपारी 2 वाजता शिरली। तेव्हा वामकुक्षी घेत असलेल्या बायका खडबडून जाग्या झाल्या, गॅलरीत आल्या आणि गंमत बघू लागली। मिरवणूक कशाची कशाला याचा त्यांना अर्थातच काही पत्ता नव्हता। मिरवणूक म्हणजे 15-20 जणांचं टोळकं, ते निघून गेलं आणि या बायका आपापल्या घरी जाऊन झोपल्या। बजरंग सेवा संघाचे तरुण भटार चाळीच्या बाहेर पडले तेव्हा त्यांची थोडीशी निराशाच झाली।
शाळेत काहीच गडबड दिसत नव्हती. काही जण मग उगाच जला दो पाकिस्तान को जला दो अशा घोषणा देत होते. बजरंग सेवा संघाच्या टोळक्याला बाहेर पडताना माहीम नाक्यावरच्या युसुफ इस्माईलच्या अड्ड्यानं पाहिलं होतं. त्यांना संशय आला कारण भटार चाळीची बातमी त्यांच्यापर्यंतही पोहोचली. बजरंग सेवा संघाच्या टोळक्याला बाहेर पडताना बघून त्यांच्यातही गडबड उडाली. निरोपानिरोपी झाले. संघाचे लोक परत येत आहेत. तोवर अड्ड्यावरचे लोक तयारीतच होते. संघाचे लोक हसत खिदळत टिंगल करीत येतच होते. माहीम नाक्यावर आल्यावर त्यांना भलताच चेव चढली. टोळक्यातल्या शेवटच्या पोराला अड्ड्यावरच्या एका माणसानं अडवूनच विचारलं, हे बे क्या हो गया? क्या हो गया? तेरा बाप मर गया. सांगकन त्याच्या मुस्काटात बसले. त्याबरोबर टोळक्यातले इतर लोक मागे फिरले. दगड लाट्या बाटल्या यांचा पाऊस पडू लागला. रस्त्यावरची रहदारी एकदम थांबली. 2 मिनिटात सारा प्रकार संपला. दोन्ही गटातले लोक पोलीस आले तेव्हा पाखरांसारखे उडून गेले. रस्त्यावर उरला फक्त दगड काचा यांचा खच आणि अडलेली रहदारी. पण अड्ड्यावरचे लोक खवळले होते. संघाचे लोक अड्ड्यावर येऊन मारून जातात म्हणजे काय? रात्री माटुंग्याच्या संघाची पाटी ज्या फोकटावर होती ते फोकट पेटून उठलं. त्यानंतर अर्ध्या तासात माहीम नाक्यावरच्या ज्या हॉटेलात इस्माईलचा अड्डा बसत होता त्या हॉटेलच्या खुर्च्या काचांचा चुराडा झाला आणि फुटपाथवर पोलिसांना एक मुर्दा सापडला. माहीम माटुंगा भागातलं वातावरण भलतंच तंग झालं. गृहमंत्र्यांपर्यंत त्या रात्री ही बातमी पोहोचली तेव्हा ते भडकून उठले आणि त्यांनी ताबडतोब कमिशनरांना फोन लावला. तुम्ही काय झोपा करताय की काय? मुंबईत हे असं घडतं आणि तुम्हाला काहीच चुकावं लागू नये. ताबडतोब 144 लावा. ओके काय ओके? सगळ्या मुंबईवर म्हणतोय मी. या कशी पसरेल ते काही सांगता येतं का? हो सर, लगेच. दुसऱ्या दिवशी मुंबईच्या सर्व वृत्तपत्रात ढळक मथळे हीच बातमी जाहीर करत होती. पेंडी बाजारात तंग वातावरण निर्माण झालं. पोलिसांच्या वायरलेस गाड्या फिरू लागल्या. एका ठिकाणाहून धूर दिसू लागला. तो खरं तर शॉर्ट सर्किटचा होता पण आता परिस्थिती कठीण झाली. आणखी ठिकठिकाणी धूर दिसू लागली. थोड्याच वेळात जमावाच्या झुंडीच्या झुंडी पोलिसांना न जुमानता रस्तोरस्ती हिंडू लागली. बसेस दुकानं पेटू लागली. बाटल्या दगड विटांची छोटी युद्धही होऊ लागली. मुर्दे पडू लागले. अश्रू धुराचा उपयोग होईना तेव्हा पोलिसांना नाईलाजानं गोळीबार करावा लागला. दुपारी 12 वाजेपर्यंत सगळ्या मुंबईचा व्यवहार ठप्प झाला. तेव्हा ही बातमी दिल्लीपर्यंत पोहोचली होतीच. दिल्लीहून वारंवार विचारणा होत होती. बंदोबस्त कडक झाला परंतु फाटलेल्या आकाशाला ठिगळं तरी कुठे कुठे लावणार. मधून मधून शहरात छोटे छोटे स्फोट होतच होते. तिसऱ्या दिवशी सगळं शांत झालं. तोपर्यंत 4 ठिकाणी दंगे उसळून शांत झाले होते. एकूण 13 माणसांचे खून झाले होते आणि 27 माणसं गोळीबारात ठार झाली होती. शेकडो हजारो अल्पसंख्याकांना हालहाल करून ठार मारण्यात येत असल्याची बातमी पाकिस्तान रेडिओवरून सांगण्यात येत होती. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र संघाकडे तक्रार केली होती आणि पाकिस्तानचं मोठं सेनादल कच्छ व पंजाबच्या सीमेवर जमा झालं होतं. प्रतिक्रिया म्हणून भारतालाही आपलं सेनादल पश्चिम सीमेवर जमा करावं लागलं. वातावरण स्फोटक झालं. संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसांच्या दिल्ली कराची वाऱ्या होऊ लागल्या. पाकिस्तानी अध्यक्ष वारंवार धमक्या देऊ लागले. पाकिस्तानची विमाने भारतीय प्रदेशात अतिक्रमण करू लागली. भारतीय पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून आकाशवाणी व दूरचित्रवाणीवर भाषण केले. महान संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज राहायचं तसेच जाती जमातीमध्ये सलोख्याचे संबंध ठेवण्याचंही आवाहन केलं. अखेर संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आपापली सैन्य सीमेपासून दूर नेऊन शांतता वाटाघाटी करण्याचं भारत आणि पाकिस्तान यांनी मान्य केलं. दोन्ही देशांची सैन्य माघार घेणार अशी घोषणा रेडिओवरून होत होती. त्या रविवारी त्याच वेळी मेहतांच्या घरी रमीचा डाव मात्र चांगलाच रमला होता आणि सिद्दीकी 10 वेळा हाका मारूनही जेवणासाठी येत नाही म्हणून त्याची बायको अम्मी ठाणाला बोंबा मारित होती. तेवढ्यात जेवण अडकून सदराला तोंड पुशीत हर्षद खोली बाहेर पडले. तेव्हा जुबेदा गॅलरीत पेन्सिलीनं रेखोट्या काढत होता. ए जुबेदा, कोणाचं चित्र काढतेस तू? तेरा. ओ जुबेदा, देख लोकल जा रही है अंधेरी विटी चर्चगेट. आती क्या? दादर भी जा रही है क्या?